मैटर में हमने वो लड़की का नाम या उसका अरे पण मला एक म्हणा एक मिनिट दोन बंद ठेवायचं आता मध्ये बोलायचं नाही बताता हूँ मैं। देख ये कैसा है बताएगा, सामने ऐसा दिखाएगा कि उसको इंटरेस्ट नहीं है और लेकिन तेरी पूरी डिटेल लोगों को पूछ के इरिटेट करेगा, समझ रहे हैं? ये चेतन जी हमारे प्यारे और चेतन जी ये इंटरेस्ट है ना, अभी एक साल पहले सुधरा ये कमी ना, नहीं तो लोगों के बगल में कितने बाल है वो भी उसको जानना था, अभी सुधरा ये इतना चुकी यावरती मी बोलणार कसे झाल्या त्या झाल्या गोष्टी ते सगळं काय असेल ते पहिलेच होतं पण आता जे तुम्ही जे काय सांगता त्याच्याने मला फरक नाही पडत कारण की मी काय ते मला कोणाला दाखवायची गरज नाही वाटत का मी काय पण कसे ते तुम्हाला आता तुम्ही विश्वास जिंकलेला आहे लोकांचा त्यामुळे तुम्ही खोटं जरी काय बोलला तरी ते लोकांना खरं वाटणार आहे त्याच्याने मला फरक बोलायची गरजच काय नाही तुझी अरे माझं काय मी अरे मी गुए त्या माझं नको ही रागवलाय 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 चेतन रागवलाय 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 अरे त्या मला एक म्हणायचंय की असं नाही बोलायचं की जेणेकरून समोरच्याला मला नाही का वाटलं बुद्धांची शपथ मला काहीच नाही आलेले पण ना तर माहिती का तुझ्या जिभेला हाड नाही आणि तू कशी लहान तोंडी मोठा घास घेते भाऊ डाकू इसको मैसेज या फिर कॉल आया है और काम 25 हुआ है मेरी कॉमेम कॉल चेतन तू पण मुलगी आहे तुझ्यावर पण वेळ येईल काय विषय आणि ना आली तर हरलो खोटं ना बोलत ना आली तर हरलो भावा तिच्यावर वेळ याच्या आधी मी तिकडे उभा असेल आयुष्यभर टेन्शन नको येऊ ना येणार तिच्यावर वेळ आणि राहिला तुझ्यावर वेळ येण्याच्या आधी पण मी तिकडे उभा असतो नेहमी पण तू स्वतःहून वेळ आणतो नल्ल्या सिद्धी पण तिचा आणि माझा विषय चालला तर तू मधीच येऊ नको ना अरे ऐसा कैसा प्रोटेक्ट करना पड़ेगा ना ब्रो तेरे ऊपर भी कोई ज्यादा हमला करे तो मैं प्रोटेक्ट करता हूँ ना वैसे तू किसी पे हमला करे तो उसको भी प्रोटेक्ट करना मेरा काम है ना मेरी कॉमेम जो तेरे ऊपर या तेरे इंसानों के ऊपर वेळ आती है वो मेरे ऊपर कभी आएगी भी नहीं क्योंकि मैं वैसा कुछ करती ही नहीं येणार मी सांगतो तुला जर ना आली ना भाऊ हरलो म्हणजे म्हणजे काय होईल माझा म्हणजे मला नाही माहिती मी काय मला इंटरेस्ट नाही मला फसवेल का अरे डाकू सुन तू जो कॉल करके ना अपने दिल के हाल बताती ना इसको देख झाकलेली मूठ 2,25,00,000 आपलं दुःख कोणाला कधी शेअर नाही करावं माझ्या अर्क राहा तर स्ट्रॉंग राहशील आणि जे केपेबल नाहीये त्यांच्यासोबत शेअर करशील तो यही होगा ना मेरी जान इसलिए आपण सोलो मोड में रहता है मला एक म्हणायचंय अशी मुलगी आहे जी सगळ्यांच तिला सगळ्या डिटेल माहिती आहेत एवढा तिला इंटरेस्ट आहे आणि प्रत्येकाचं अरे डिटेल डिटेल तो माहित क्योंकि तू बतात आहे तेरी गलती आहे तू खुद बतात आहे डिटेल सगळ्यांचंच माहिती आहे अरे तो डिटेल तू बताता है सब भी बताते हैं करण बताता है करण बताता है राणे बताता है मैं बताता है अभिजीत बताता है पत्या बताता है अभी बताते हैं तो क्या करें तला विचार कि मी चुकीचं वागते का चांगलं वागते एकदा मनाशी काही चुकीचं नाही वागत तू आमचा मित्र आहे आणि तुझी मस्करी करणं आणि तुझे पोल लोकांसमोर खोलणं नॉर्मल लेव्हल अभि चेतन रडके अंकल मला आई शप्प सांगतो मला 100 जण जरी आले ना माझ्याशी म्हणायला तरी मी ना घाबरणार पण जर समोरच्या व्यक्तीला तर त्रास होतोय आणि जर तू आणि तो रडतोय व्यक्ती आणि मला सांगते तर मग हे चुकीचं आहे ना भाऊ ओ तिला ती रडली म्हणून तुला त्रास होतोय का चेतन चेतन एक सांगू का नाही नाही मैं तुझे एक बताना चाहता हूँ जो वो रड रहा है ना सामने का श्रीमान मेरी एक बात सुनो मैंने इतना सा बोला वो जो भी इंसान है वो रोया इसको इतना त्रास हुआ इसने उस इंसान को इतना रुलाया है कंटिन्यू अरे उस इंसान को एक मिनट चेतन तो अपना है चेतन का छोड़ो लेकिन चेतन को जो चढ़ा रहा है उसको बोलता हूँ मैंने तुझे बोला था नहीं नहीं सुनो चेतन की स्ट्रीम पे सुन रही होगी तो मुझे बोलने दो कि मैंने तुझे बोला था 3 महीने पहले कि तेरा चैप्टर क्लोज होगा और एक नया चैप्टर बनेगा वो बनने में रेडी है और तेरा चैप्टर क्लोज होने में रेडी है मेरे शब्द को कभी गलत मत समझना तू कितना भी मैसेज कर तू कितना भी सामने वाले को समझाने की कोशिश कर लेकिन वो मेरा भाई है उसके साथ 16 साल से मैं हूं तो मुझे पता होगा कि वो क्या है उसका रक्त कितने उसके रक्त का गट कौन सा है उसका रक्त कितना लाल है वो मेरे को पता है तेरे को क्या पता तू कितना भी उसको समझा मैं कुछ फायदा नहीं है मेरी स्तुति मत कर मेरे को इंटरेस्ट नहीं है चेतन मैं सच्चाई बोलता हूँ दोस्त मैं सच्चाई बोलता हूँ मुझे इंटरेस्ट नहीं स्तुति में तेरे तू अगर तू किन चीजों में गलत करता है वो तो मैं बोलेगा मैं अमल ने तुला बोलते था ना ये तोंडावर बोलते आणि मी उद्या ही बोलले आयुष्यभर बोलल बुवा हे लक्षात ठेव मी तुला बोलते बाकी कोणाला
हे बघ माझं एकच म्हणणे हे माय तो माझा 15 वर्षापासूनच आहे आणि तो राहणे पण 15 वर्ष माझे ते मित्र आहेत आणि राहणार मी त्यांना कोणाला काय बोलते मी तुला एकट्याला बोलते कारण की तुला बोलायची पद्धत नाही तू कुठलाही विषय कुठेही काढते बघ दारू बिरू गुटखा बिटका हे बोललं ठीक आहे चल काय विषय नाही नॉर्मल आहे पण त्यामध्ये ती मुलगी आहे माझं नाव खराब कर तू मला नाही फरक पडत माझं तसं खराब आहे तिच्या घरी गेलो नाही पण तिला ते कळलं ना कोणाबद्दल विशेष तिला कळलं ना लोकांना कुठे माहिती आहे अरे ते वैयक्तिक पण भाऊ ती म्हणजे नक्की कोण वाली ती पण महत्वाचं आहे वो भी महत्व आहे गाईज की जिसको कला है वो नक्की कौन है 2021 वाली है 22 वाली है या 20 वाली एक चैट में भी बोला रे यारे पोरी साठी फ्रेंडला बोलला बरोबर आहे अरे जैक्स परो ये छोटी चीज है बहुत वो सब मेरे को भी बोलता है ये डाकू तो डाकू को तो आप भी पहचान रहे 3-4 साल हुए होंगे सुधरत नसेल ना बहुत मायाशी नाही बोलली तरी चालेल ब्रो मला नाही तशी पण गरज हां चालेल चलो एक दोस्ती टूट गई है मतलब अभी स्ट्रीम नहीं होगी वो इट टेक्स टू की स्ट्रीम कनेक्ट नहीं होने वाली अभी दोस्तों क्योंकि भाई बहन जुदा हो चुके हैं कायम का विषय क्लोज हो चुका है मला काय म्हणायचं आहे गाइस तुम्ही पण ऐका हे बघा एखादा पर्सनल विषय माझं काय नाही माझे तू 100 लपडी येते आणि मी लपडी करत आलेलो आहे आणि माझे तुला पण काय सिद्धीने पहिले सांगितलंय पण जर तू अशा व्यक्तीशी बोलते आणि समोरच्याला त्रास होतोय आणि ते बोलतो माझा मजाक उडवलाय का तर यामध्ये तुझी चुकी आहे भावा आणि मी तुमचं कोणाचं पर्सल काढत नाही हे लक्षात ठेव मला सगळं माहिती आहे चेतन तू मेरा पर्सनल निकाल मैं चाहता हूँ तू मेरा पर्सनल निकाल निकाल मेरा पर्सनल एक मिनट श्रीमान एक मिनट मेरी बात सुन पूरे मैटर में हमने वो लड़की का नाम या उसका एक मिनट दोन मंदडे वैसे आता मध्ये बोलायचं नाही मला एवढं सांग त्या पोरीचं नाव किंवा त्या पोरी बद्दल वाईट आम्ही कुठे बोललो होतो आम्ही आता मजाकचा विषय तू सिरियसली घेतला ना घेतला आहेस की नाही काय मस्करी चालली होती मित्र मित्रांमध्ये मस्करी चालली होती त्यात तू काय बोलला की मी सिद्धीला काय बोलणार नाही तो माझा 15 वर्षाचा मित्र मान्य मी 4-5 वर्ष झाली आली पण तू ती काल 1.5 वर्ष का 1 वर्ष आलेली पोरगी आणि रडते तुला आज त्रास होतोय का 6-7 महिने ती पोरगी तुझ्या पाठी रडत होती तेव्हा तुला अक्कल नाही आली तेव्हा तिला झालेला त्रास तुला नाही ठीक आहे तुला बोलू नाही मला नाही बोलू नको वगैरे जे तू बोलला ना तर ठीक आहे मला काही नाही तू येशील बोलायला त्या गोष्टीवर मी नाही अरे माझ्याकडे मरणाचे माझे नातेवाईक मित्र बहिणी बिनी पडल्यात मी नाही आणि तू जर सगळ्यांचा काढ दिला भाऊ मला नाही बोलायचं तू येशील तोंडावर बोलतो मी नाही तर नाही आणि मी पहिल्यापासून लय वेगळा आहे पण सिद्धीमुळं सिद्धीच्या मनात भावना दुखवायच्या नाहीत मला म्हणून मी नीट वागतो पहिली गोष्ट सांग कारण त्याला आपण इज्जत देतो कारण त्यामुळे आपण आहे पण मी दुसरं कोण बोलेलं मला नाही सांगत मस्करी करतो का बघायचं मी सिद्धीची करल राणीची करल बाकी कोणाची नाही करत बर ठीक आहे चेतन इसका मतलब तू किसी को अगर बहन बोलता हो टाइमपास के लिए बोलता है मतलब तेरे इमोशन के हिसाब से बहन बोलली तर तू काय इज्जत काढणार का पर्सनल क्या क्या इज्जत निकली तेरी सच्चाई बोली तू इज्जत का निकली और जब तू नहीं तू जब वो जैसे विषय चेंज होते हैं वैसे लड़कियां जब चेंज होती है तेरी लाइफ में दोस्ती वाले तेरी दोस्त जो चेंज होती है वो इज्जत नहीं जाती का लड़की की अभी मैं बोलू तो तेरे को लगेगा और पर्सनल तू मेरे पे अभी मत मैं पर्सनल निकाल ले तू मेरा कितना भी पर्सनल निकाल उससे कुछ मुझे फर्क नहीं पड़ेगा क्योंकि मेरा पर्सनल किसी को अफेक्ट नहीं करेगा क्योंकि मैंने ऐसे कांड नहीं किए लाइफ में लेकिन तेरा अगर निकालने को आया मैं तो तुझे बहुत ज्यादा तकलीफ होगी चेतन और फिर आते हैं मौसी काका आजोबा सबके कॉल और मर्डर करने के धमके आएंगे काय गरज पडली कोणाला बोलवायची मी खंबीर रे भावा आणि कोणी आले नव्हतं काही झालं नव्हतं हा बोलो म्हणजे दाखवून दिलेलं एवढंच मी बोलणार आहे मी काहीच नाही मी चेतन आय एम व्हेरी सॉरी त्या मुलीला पण टाइम अरे इतना रिएक्ट करने की जरूरत है क्या चेतन को कमा ले रे शी ये तो हमेशा के टॉपिक है फिर भी इसको रिएक्शन क्यों कहता है वो लड़की ने मैसेज किया होगा तो इसको रिएक्ट करने का विषय हुआ है इतना ही तेरे को अगर है तो रह ना दोस्तों के साथ बाकी ये लपड़े करते क्यों है अरे कल आए पिछले 4 दिन की चांदनी के लिए तू दोस्ती खत्म कर रहा है नाही नाही दोस्ती दोस्तीचा काय संबंध आहे तुला कोणी काय बोललं ना मी 10 टाइम लाईफ मध्ये येऊच नका ना ब्रो तुला मी माझ्या लाईफ मध्ये तू मेन आहे रे तू आहे तशी राह तुला जर कोणी काय केलं ना त्याने तुझा भाऊ येईल पहिले कोणी नाही आला तर बरं भावा ठीक आहे चल भाऊ हा नको बोलू मला नाही काय वाटणार मला बघ सिद्धी बोलला तर त्रास होतो काय घरातले बस बाकी मला नाही कोणाचा त्रास होत माझ्याशी नाही बोलले तरी झालं दोस्तों अभी यहाँ पे भाई बहन का नाता खत्म हो चुका है
मुझे ऐसा लगता नहीं कि जुड़ेगा, मुझे बहुत वाइट वाट रहा है, बट मैं कुछ नहीं कर सकता, भगवान ने मुझे ऐसे ही बनाया है मैं क्या करूं। लेकिन जो होता है वो बुरे के लिए नहीं होता है, अच्छे के लिए होता है। इट टेक्स टू का अभी हम जो आगे का पड़ाव है वो देख नहीं पाएंगे इन दोनों का, तो हम वेट करेंगे कि ये आगे जाके कब इट टेक्स टू खेलेंगे और हम इनको देख पाए, बस यही मनोकामना है भगवान से। और बस इतना ही बोलना चाहूँगा, अभी चेतन भाई ने गेम डिलीट करने का डिसीजन लिया, डाकू जी भी गेम डिलीट करेंगे और पैसे की बातें हो रही है, अभी दोस्ती में पैसे की भी बातें होने लगी है, बहुत ही गलत है ये।